हा टोल नाक्यावर मॅनेजर म्हणून काम करायचा औरंगाबाद येथे. मॅनेजर म्हणून काम करत असताना तो यूट्यूब मध्ये चोरी कसं करायची त्यांनी यूट्यूब मधून शिकला. त्यांनी एक मोडस तयार केला, त्याचं नाव आहे प्रज्वल वानखेडे. हा राहणारा औरंगाबादचा आहे. कसबापेठ हद्दी दिनांक 9/5/22 रोजी श्रीकृपा सोसायटी कसबापेठ येथे सागर भोसले यांच्या घरी 11 वाजता कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांना त्यांचे कुलूप फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेले होते. 1 वाजता परत आले तर त्यांचे घर फुटलेलं दिसला. त्यावेळी त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केली. त्यांच्या घरातून 1 लॅपटॉप मोबाईल व काही वस्तू गेलेल्या होत्या. त्या आम्ही त्या सोसायटीमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या त्या CCTV फुटेजमार्फत आमच्या DB पथकातील अधिकारी API पाटील व त्यांच्या स्टाफने शोध घेतला. सदर इसमा नानापेठ येथील एका लॉजवर राहण्याचे गेल्याचे कळाले. त्याहून तिथं पण लॉजवर खोट्या नावाने राहत होता. तरी तिथून CDRच्या माध्यमातून आम्ही तपास घेतला असता सदर इसम औरंगाबाद येथे असल्याचं कळालं. त्या इसमाला अटक केली. त्याच्यानंतर कळालं की हा भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनसुद्धा 4 गुन्हे दिवसाच घरफोडी केलेले आहे. हा स्पेशल दिवसा घरफोडी करण्याचा हा पटाईत आहे आणि स्वतः घरफोडी करताना एकट्याच फिरत असतो आणि त्याच्याकडे मोठी शाख असल्यामुळे शाखमध्ये तो कटर बाळगतो. कटरनं तो 2 मिनिटात कुठलाही कुलूप 2 मिनिटात तोडून घरा आणि आतून कडी लावून घरात चोरी करत असतो. ते करोनाच्या काळात त्याची नोकरीमध्ये लॉकडाऊन नोकरी केल्यामुळे चोरीकडे तो वळला जरा लोक ह्याच्यामध्ये ते तेव्हापासून. आणि तो गुजरातमध्ये बी काही दिवस काम करत होता. तिकडे बी काही गुन्हे केल्याची शक्यता आहे. त्याबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत. हा घरफोडी करणारा आरोपी होता औरंगाबादचा आहे. हा याचं मोडस आहे की ज्या घरांना लॉक लावले असतं तिथे तो जायचा आणि ते एक मोठं कटर आहे जे इथे आपण बघितलं असेल. त्या मोठ्या कटरच्या साह्याने तो तिथले कुलूप तोडायचा आणि तिथे वॉचमॅन मी जिथले वॉचमॅन आहे त्यांना तो सांगायचं की वायरमॅन किंवा इतर काही कामासाठी आलेलो आहे आणि तसं करून तो आतमध्ये घुसायचा, कुलूप तोडायचा त्याच्या त्या इन्स्ट्रुमेंटच्या साह्याने आणि आतमध्ये जाऊन तो घरफोडी करायचा. असे त्यांनी पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठमध्ये 4-5 ठिकाणी केलेले आहे. फरासखाण्यामध्येही केलेली आहे. आणि इथून चोरी करून गेल्यावर, इथून घरफोडी करून गेल्यावर तो नानापेठेमध्ये एका लॉजमध्ये होता. तिथे पण तो वेगळ्या नावाने तिथे राहत होता. आम्ही ट्रेस करत करत तिथे त्यांचे CDRs वगैरे काढले. त्याच्यावर आम्हाला कळलं की आरोप हा औरंगाबादचा आरोपी आणि औरंगाबादला जाऊन मग आम्ही त्यांना पकडलं. याच्यामध्ये 9,65,600 रुपयांचा मुद्देमाला पण जवळपास जप्त केला आहे. जे सगळं काही इथे लावलेलं आहे त्या सगळ्यामध्ये लॅपटॉप्स आहेत, सोने आहे, पैसे आहेत, असं सगळं तो मुद्देमाला पण जप्त केलं. हा जो होता हा फ्लॅट सिस्टम्समध्ये जायचा आणि वॉच ठेवायचा तिथे की कुलपं वगैरे कुठे लावलेली आहेत का आणि त्यानुसार तो तिथे वायरमॅन किंवा इतर काही काम सांगून तिथे जायचा. कुठलं तरी इलेक्ट्रिशियनचं वगैरे काम सांगून हा जायचा तिथे की आणि वर जायचं आणि कुलूप तोडायचं. त्याच्याकडे एक मोठं अवजार आहे जे बघितलं असेल आपण, कटर आहे. त्या कटरनी तो ते कुलप तोडायचा, कुलप लावलेल्या घरांमध्ये, आणि आतमध्ये जाऊन मग तो घरफोडी करायचा. त्यांनी मेनली भारतीय विद्यापीठ हद्दीमध्ये 4 ते 5 घरफोड्या केलेल्या आहेत ज्याचा आपण मुद्देमाल पण रिकवर केलेला आणि फरासखानाच्या हद्दीमध्ये आणि पहिल्यांदा केली आणि आपण ते रिकवर केलं.